नमस्कार मंडळी, काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती पण नेहमीचे गुलाबजामून, शिरा, खीर किंवा बाहेरचे गोड पदार्थ नको. तर इथे मी एक कप मूगडाळ 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. 3 ते 4 तास चांगली भिजवून घ्यायची, पण तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर 2 तास कोमट पाण्यामध्ये नक्की भिजवून घ्या. या कपने मी एक कप कोरडी मूगडाळ घेतली होती आणि ती आता छान भिजलेली आहे. आता या डाळीतलं आपण पाणी काढून एकदा हिला स्वच्छ धुवून घेऊया. चाळणीवर काढायची आहे. तर डाळीतलं पाणी काढून घेतलं, चाळणीवर ठेवली आहे. आता तुम्ही एक 10 मिनटं हिला चाळणीवर ठेवून संपूर्ण पाणी निथळून घ्या. किंवा तुमच्याकडे सुद्धा माझ्यासारखा वेळ कमी असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडावर ही डाळ काढून घ्यायची आणि वरचेवर थोडीशी पुसून घ्यायची, म्हणजे डाळीतलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. तयार होणारी रेसिपी पटकन होईल, वेळ कमी लागेल आणि परफेक्ट रिझल्ट मिळेल. एकतर 10 मिनटं चाळणीवर पाणी निथळून घ्या किंवा मग मी सांगेल असं वरचंवर पुसून घ्या. जास्त कोरडी वगैरे करायची नाही आहे, वरचंवरचं पाणी आपल्याला फक्त पुसून घ्यायचं आहे. डाळ आता पुसून घेतलेली आहे. ही भिजवलेली आणि पाणी काढून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढायची. भांडं मोठं आहे म्हणून मी एका वेळेला संपूर्ण डाळ घेते, लहान असेल तर 1-2 बॅचेसमध्ये वाटा. आता दूध, पाणी वगैरे काही न घालता डाळ आपल्याला थोडीशी रवाळ अशी वाटून पेस्ट तयार करायची आहे. खूप बारीक पेस्ट करायची नाही किंवा खूप अख्खे कणसुद्धा ठेवायची नाही, हलकीशी रवाळ वाटायची. वाटत असताना एकदा चमच्याने मिक्स करायची म्हणजे व्यवस्थित वाटली जाते. पाहू शकतात पाणी आपण व्यवस्थित पुसलं होतं, त्यामुळे खूप पातळ झालेली नाही आहे. वाटलेली मी रवाळ आहे पण खूप अख्खे कणसुद्धा ठेवलेले नाही. आता आपण इथे एक पॅन घेतला आहे. ज्या कपने डाळ मोजली होती त्या कपने 1/2 कप साजूक तूप घेतलेलं आहे. 2 चमचे तूप उरवून बाकीचं संपूर्ण तूप पॅनमध्ये काढायचं. पॅन आणि तूप गरम होतं तोपर्यंत फक्त मी गॅस मोठा ठेवला आहे, कारण ही रेसिपी करताना सुरुवातीला तरी आपल्याला अगदी कमी आचेवरच करायची आहे. म्हणून फक्त तूप गरम झालं की गॅस लगेच कमी करायचा. तूप वितळत आहे तेव्हाच ही मूगडाळीची पेस्ट यामध्ये घालायची. आज आपण परफेक्ट हलवाई स्टाईल मूगडाळीचा हलवा करतो आहे. तुम्हाला मूगडाळीचा हलवा करताना टेन्शन येत असेल की खूप हात दुखेल, खूप मिक्स करावं लागेल, बिघडेल, कडक होईल, मऊ होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात असतील तर आज तुमची सगळी प्रश्न सुटणार आहे. माझी गॅरंटी आहे, माझ्या या पद्धतीने जर मूगडाळीचा हलवा केला तर अगदी सहज साध्या पद्धतीने बनून तयार होईल आणि तुम्ही म्हणाल की मी उगाचंच टेन्शन घेत होते. तर आपण ही डाळीची पेस्ट घातली आहे, गॅस अगदी कमी करायचा आणि तुपामध्ये ही डाळीची पेस्ट मिक्स करून घ्यायची. आपल्याला ही डाळ छान मोकळी सुटसुटीत होईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची. फक्त सुरुवातीचे 4 ते 5 मिनटं डाळ भाजण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, कारण फक्त डाळ एकदा मिक्स केली की तूप शोषून घेते. जशी जशी ती शिजायला लागते आणि फुलायला लागते, मुरायला लागते, ती लगेच तूप रिलीज करते आणि तिथून पुळे मोकळी व्हायला लागते. फक्त सुरुवातीचा काही वेळ आपल्याला चांगलं गुठळ्या मोडत थोडंसं जोर लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असतं. डाळ अशीच सोडून देऊ नका, तळाला चिकटू शकते. स्पॅच्युलाने व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी इथे चमचा बदलून घेतला आहे. व्यवस्थित आता गुठळ्या मोडत मिक्स करते. तर मूगडाळीचा हलवा करताना शक्यतो जाड तळाचं भांडं घ्यायचं. माझ्याकडे स्टीलची कढई पातळ होती म्हणून मी घेतली नाही, नॉनस्टिक पॅन घेतला. आणि नॉनस्टिक असेल तर तुम्ही त्यामध्ये करा, म्हणजे चिकटण्याची शक्यता राहत नाही. मूगडाळीचा हलवा करताना जर भांडं पातळ असेल तर चिकटण्याची शक्यता असते. आता डाळ मी सांगितलं की रवाळ वाटा. थोडीशी रवाळ वाटली ना की हलवा खाताना दातात चिकटत नाही, मस्त दाणेदार होतो, पण खूप जास्त अख्खे कणसुद्धा ठेवायचे नाही. आणि मी डाळीतलं संपूर्ण पाणी निथळून किंवा मग पुसून घ्यायला लावलं, कारण डाळीमध्ये जितकं जास्त पाणी असेल आपल्याला भाजायला तितका जास्त वेळ लागतो. म्हणून एकदा पुसून घेतलं की डाळ लवकर भाजली जाते. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 10 मिनटं झाले, सतत मिक्स करत मी डाळ भाजली आहे. आणि तुम्ही पाहू शकतात सुरुवातीला अगदी चिकट होती, पण जशी जशी डाळ भाजली गेली ती मोकळी सुटसुटीत होत गेलेली आहे. फक्त सुरुवातीचे 4 ते 5 मिनटं मेहनत घ्यावी लागते, तिथून पुढे डाळ लगेच हलकी होऊन मोकळी होते. 10 मिनटांनंतर आपण जे तूप उरवलं होतं ते यामध्ये घालायचं, काही ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे. आता डाळ आपल्याला अजून 10 मिनटं भाजायची आहे, म्हणजे त्यासोबत ड्रायफ्रुट्ससुद्धा छान खमंग भाजले जाईल. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. जोपर्यंत डाळीतनं मस्त नटी असा छान खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायची असते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण कमी आचेवर 18 ते 20 मिनटं लागतात. आता ही डाळ मोकळी झाली आहे, चिकटणार वगैरे नाही, म्हणून आपण तिला दुसऱ्या बर्नरवर ठेवूया. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं 10-15 मिनटाला. तोपर्यंत ह्या साईडला आपण शुगर सिरप तयार करूया.
तर डाळ आपली भाजते, तिला आपण अर्धा अर्धा मिनटात मिक्स करणारच आहोत. या पॅनमध्ये आपण ज्या कपने डाळ मोजली त्या कपने एक कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचं आहे. साखर आणि पाणी समप्रमाणात. गॅस सुरू करून मोठा करायचा आहे आणि फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल इतकंच गरम करायचं आहे. पाक वगैरे करायचं नाही आहे, चिकट वगैरे काहीच करायचं नाही आहे. फक्त गॅस मोठा ठेवा, साखर पाण्यामध्ये विरघळते, साखर विरघळत असताना उकळी येते आणि लगेच गॅस बंद करायचा. साखर इथे पाण्यात विरघळली आहे, लगेच मी गॅस बंद केला. त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि केशर मी पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं ते घालते. असा छान रंग येण्यासाठी ना केशर काड्या हलक्याशा गरम करून घ्यायच्या, थोड्याशा क्रिस्पी होतात, चुरून घ्यायच्या आणि त्यामध्ये पाणी घालून 10 मिनटं बाजूला ठेवायचं, म्हणजे असा छान रंग येतो. आता हे शुगर सिरप थोडा वेळ बाजूला ठेवूया. डाळ पाहू शकतात एकूण 15 मिनटं झालेले आहे. आता सुगंध यायला सुरुवात झाला आहे, पण अजून थोडा वेळ भाजून घेते. अजिबात गाठी गुठळ्या नाही आहेत, चिकट नाही आहे, काहीच नाही, अगदी मोकळी सुटसुटीत आणि रवाळ झालेली आहे. आपण रवा बेसन काहीच वापरलं नाही आहे. बरेच जणं इन्स्टंटसुद्धा हलवा करतात की डाळ भाजून, पण जी मजा डाळ भिजवून हलवा करून खाण्यात आहे ना ती कुठेच नाही आहे. आता डाळ ना मस्त मोकळी झाली आहे, सुगंध येऊ लागला आहे आणि छान शिजली आहे. भाजण्याची प्रोसेस इथे पूर्ण झाली. गॅस कमी करायचा, ज्या कपने डाळ मोजली त्या कपने अर्धा कप दूध यामध्ये घालायचं आहे. फ्रीजमधलं गार दूध घालायचं नाही आहे. दूध आता व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. डाळ संपूर्ण दूध शोषून घेईपर्यंत 1-2 मिनटात संपूर्ण कोरडं होतं. दूध इथे आपण का घातलं आहे, मावा वगैरे आपण काही घालत नाही मूग डाळीच्या हलव्यात. एक्स्ट्रा क्रीमीनेस आणि रिचनेस यावा म्हणून आपण दूध घातलं आहे आणि दुधाने हलव्याची चव जास्त छान लागतेच, पण हलवा मऊसूदसुद्धा होण्यास मदत होते. दूध घालून मिक्स करून झालं आहे, ते कोरडंसुद्धा झालं. 1-2 मिनटं मी परतून घेतलं. गॅस कमीच ठेवायचा आणि जे शुगर सिरप आपण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. शुगर सिरप करताना मी सांगितलं की फक्त साखर विरघळायची आणि गॅस बंद करायचा, तार वगैरे पाक वगैरे काही करायचा नाही आहे. शुगर सिरप थोडंसं कोमट होतं, यामध्ये घातलं आहे. गॅस थोडा मध्यम ठेवलेला आहे, तापमान वाढलं की आपण गॅस लगेच कमी करूया. आता असं सोडून द्यायचं नाही आहे, सतत मिक्स करत राहायचं आहे. मी सांगते मंडळी, हलवा करताना हात वगैरे अजिबात दुखत नाही आहे. मिक्स करायचं पण आपल्याला जोर कुठेच लावायचा नाही. फक्त सुरुवातीचे जे 3-4 मिनटं असतात तिथे आपल्याला थोडीशी ताकद लागते, बाकी अगदी स्मूथ आहे हे काम करायला. आता शुगर सिरप घातल्यानंतर जसं याला चटका लागला, मी गॅस कमी करून घेतला आहे. डाळीने संपूर्ण शुगर सिरप शोषून घेतलं आहे. आपण याला 5-6 मिनटं परतून घेणार आहोत, जोपर्यंत मस्त तूप सुटत नाही आणि संपूर्ण हलवा हे संपूर्ण पाणी शोषून मस्त असा छान तयार होत नाही तोपर्यंत. शुगर सिरप घातल्यानंतर 8-9 मिनटं लागतात परफेक्ट हलवा तयार होण्यासाठी. तर मस्त हलवा परतला जातो आहे, सुगंध इतका अप्रतिम येतो आहे मंडळी. चव या हलव्याची इतकी मस्त होती, जगाच्या पाठीवर तुम्हाला ही चव कुठेच मिळणार नाही जी आपण घरी तयार करतो. आणि या पद्धतीने तुम्ही जर हलवा केला तर घरातली मंडळी तुमचं कौतुक करताना अजिबात थांबणार नाही आणि तयार केल्यानंतर तुम्ही इतके खुश व्हाल की किती साध्या सोप्या पद्धतीने इतकी जबरदस्त रेसिपी तयार झाली. शुगर सिरप घातल्यानंतर 8-9 मिनटं मस्त परतून घेतलं आहे. हलव्याने कढई सोडलेली आहे आणि मस्त तुपाची शाईन आलेली आहे. अगदी मऊसूद दाणेदार रवाळ असा आपला मुगडाळीचा तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवते, अशी मस्त तुपाची चकाकी आलेली आहे. इथे आपण डाळीच्या अर्धच तूप वापरलं आहे. हवं तर तुम्ही समप्रमाणातसुद्धा तूप वापरू शकतात, पण 1 कप डाळीला अर्धा कप तूप वापरलं तरी परफेक्ट असा दाणेदार हलवा तयार होतो. परफेक्ट हलवा तयार झाला आहे, रंग अगदी सुरेख आला आहे. मूग डाळीचा हलवा म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो, चवीला अप्रतिम लागतो मंडळी. तोंडात टाकताच जो मस्त स्वाद आहे अप्रतिम. गोडी परफेक्ट आहे, छान रवाळ आहे, मऊसूत आहे, खाताना अजिबात टाळ्याला चिकटत नाही. माझ्या सांगण्यानुसार एकदा हा मुगडाळीचा हलवा बनवून पहा. सणसमारंभांच्या दिवशीसुद्धा बनवू शकतात, एका बाजूला तयार होत राहतो, काही प्रॉब्लेम होत नाही. आजची रेसिपी, आजच्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट मला कळवायला विसरू नका. कमेंट केली ना की वाचून बरं वाटतं, काही चुका होत असल्यास त्या इम्प्रूव्ह करता येतात. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत.